नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य शासनाच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी मंजूर करून आणला असून नियोजनबद्ध व कायम स्वरूपाची विकास कामे मार्गी लावली जात आहेत. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे भाविक वर्ग दररोज दर्शनासाठी येत असतात. त्यांना चांगल्या दर्जाच्या सुखसुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, टिळक रोड, स्वस्तिक चौक रस्ता व आता मिरवणूक मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शहराचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचं काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार आहेत. याचबरोबर परमपूज्य आचार्य आनंदऋषीजी महाराज मार्गाचे काम देखील पूर्ण झाले असून शहरातील विविध रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. आता नुसते नगर राहिले नसून बदलते नगर शहर म्हणून ओळख निर्माण होत आहे. या माध्यमातून शहरातील विकास कामांबाबत नागरिक आनंद व्यक्त करत आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री विशाल गणपती मंदिरपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी ते म्हणाले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे, योगेश ठुबे, सागर शेळके, प्रमोद कुलकर्णी, राजू भंडारी, जावेशेक, समीर भिंगारदेवे आदी उपस्थित होते. नगर शहरातील नगरचं ग्रामदैवत श्री विशाल गणपती या गणपती देवस्थानकडं नगर शहरातील अनेक भाविक वर्ग हे खरंतर या देवस्थानकडे येत असतात दर्शनाकरता. सकाळी दैनंदिन येणारे देखील अनेक मंडळी आहेत आणि म्हणून या देवस्थानकडे येणाऱ्या तीन प्रमुख रस्ते आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिला तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत हा एक रस्ता होता. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून तर अगदी मायवड्या विशीपर्यंत रस्ता होता. आणि त्याच्यामध्ये दुसरा तिसरा रस्ता हा स्वस्तिक चौक मार्ग टिळक रोड आणि टिळक रोडपासून हा आयुर्वेदच्या पॉरापासून मायवड्या विशीपर्यंत येणारा रस्ता होता. आणि मग तीन प्रमुख मार्ग असताना याच्यामध्ये तिन्ही रस्ते अत्यंत दुरुस्तीच्या मार्गावरती खरंतर आलेले होते. आणि म्हणून मागच्या काही काळामध्ये, मागच्या काही वर्षांमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या प्रयत्नातून आपण तो निधी नगरच्या शहरापर्यंत आपण आणण्याचं काम केलं. आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून विशीपर्यंतचा रस्ता हा मागच्या वर्षी पूर्ण झाला. दुसरा रस्ता आपला टिळक रोड हा देखील पूर्ण झाला. आणि त्याच्यामध्ये आता प्रमुख मार्ग, प्रमुख मिरवणूक मार्ग ज्याला आपण ओळखला जातो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून विशीपर्यंतचा हा तिसरा रस्ता देखील खरंतर आज त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि या माध्यमातून ज्यावेळेला नगरचं ग्रामदैवत असताना इथं भाविक येत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने जसं आपण धार्मिक परीक्षा बोलतो, आनंदधाम हे राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषी महासाहेबांची समाधीस्थळ आहे, तिथं देखील जाणारे चार रस्ते होते, ते चारही रस्ते काँक्रिटीकरण झालेले पाहायला मिळाले. आणि त्याच धर्तीवरती आज मायवडा देवस्थान, विशाल गणपती देवस्थान या देवस्थानकडे जाणारे तिन्ही रस्ते आता काँक्रिटीकरण होत आहे. त्यामुळे निश्चित नागरिकांमध्ये देखील एक वेगळा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर आम्ही मागच्या काही वर्षांमध्ये 5-6 वर्षांपूर्वी नगरसेवकांना देखील सांगितलं की आता रस्त्यावर रस्ते करू नका, खोदून काँक्रिटीकरण करा, कारण रस्ते वर चालले आहेत, घरं खाली चालले आहेत, दुकानं खाली चालले आहेत. त्यामुळे आपण महानगरपालिकेमध्ये देखील आपण कशा प्रकारच्या सूचना मागच्या काही 5-6 वर्षामध्ये दिल्या, कोविडच्या अगोदर दिल्या आहेत. आणि आज आपल्याला अंतर्गत रस्ते, कॉलनीतले रस्ते प्रत्येक ठिकाणी काँक्रिटीकरण होत असताना पाहायला मिळतात. त्याच धर्तीवरती राज्य सरकारकडून जो पैसा आम्ही मागच्या काही काळामध्ये नगर शहरापर्यंत आणण्याचं काम केलं तर त्याच्यामध्ये देखील 80-90% हे सगळं काँक्रिटीकरण करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला आहे. आणि जे जे रस्ते आता काँक्रिटीकरण झालेले आहेत, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असेल, टिळक रोड असेल, कोठी तेजपर्यंत रस्ता असेल, बारीक अशम रस्ता असेल, महेश थिएटर पासचा रस्ता असेल किंवा सर्जेपुरा चौकात, हत्ती चौकात एक परिसरात रस्ता असेल कोटल्यापासून खाली येणारा, म्हणजे अनेक रस्ते आज म्हणजे केडगावचा लिंक रोड असेल, केडगावचा अर्चना हॉटेलपासून नेप्ती बाजार समितीत जाणारा रस्ता असेल, हे असे अनेक रस्ते याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सगळी कामं हे काँक्रिटीकरण केले आहेत. आणि हे जे रस्त्याचे नाव मी काँक्रिटीकरण झाले आपण जर पाहिलं तर किमान गुन्हे जर फोडले नाही तर काही काही लोक, काही राजकीय लोक आहेत, काही समाजकंटक लोक आहेत, रात्रीतून फोडतात. ज्याला जर कुणी हात लावला नाही तर याला 15-15 वर्ष काही होणार नाही. अशी दर्जेदार रस्ते आज नगर सारख्या शहरामध्ये होत आहेत. प्रत्येक नागरिक आज नगर शहराचं नाव हे बदलतं नगर शहर म्हणून आता घेत आहे. फक्त शहर नाही तर बदलतं नगर शहर म्हणून आता नाव घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतंय. त्यामुळे नागरिकांमध्ये एक वेगळं समाधान, आनंदाचं वातावरण रस्त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आज नगरच्या ग्रामदैवताकडे, विशाल गणपतीकडे येत असताना तिन्ही रस्ते आता काँक्रिटीकरण झाले आपल्याला पाहायला मिळतात. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.